अखेर कासपठार दुर्मिळ फुलांनी बहरलं. पर्यटकांची गर्दी वाढली. सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या कासपुष्प पठाराच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात बहर सुरू झाल्याने संपूर्ण कासपठार या दुर्मिळ फुलांनी बहरून गेले. आणि त्यातच 7 वर्षांनी एकदाच फुलणारी टोपली कारवेदेखील यंदा फुलल्याने पर्यटकांना ही दुर्मिळ फुले आकर्षित करत आहेत. आणि त्यामुळे ही दुर्मिळ फुले पाहण्यासाठी कासपठारावर आता सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. आज देखील ही फुले पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. या फुलांमध्ये 7 वर्षांनी फुलणारी टोपली कारवी, कंदील फुलं, मिक्की माऊस, जेली फुल, तेरडा, विविध प्रकारचे ऑर्किड, कुमुदिनी तलावातील दुर्मिळ कमळ फुल यासह अनेक प्रकारची दुर्मिळ फुले सध्या मोठ्या प्रमाणात फुललेली दिसून आली. आणि ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आणि म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी एनेस्को या जागतिक संस्थेनं देखील कासपुष्प पठाराला जागतिक पुष्प पठार म्हणून घोषित केलं आहे. सध्या ही फुलं पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 150 रुपये एवढं तिकीट कासवन समितीच्या वतीनं ठेवण्यात आलं आहे. तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग करूनच यावं लागतंय. सध्या दररोज 1000 पर्यटक या वारसास्थळाला भेट देऊन दुर्मिळ फुले पाहत आहेत. यामध्ये राज्यात परराज्यात देखील अनेक पर्यटक या ठिकाणी फुलं पाहायला आलेले दिसून येत आहेत. या फुलांचा बहर आता मोठ्या प्रमाणात वाढल्यानं पर्यटकांची गर्दी देखील वाढू लागली आहे. नमस्कार, माझं नाव मच्छिंद्रनाथ कदम आहे. मी या कासपठारावर गाईड म्हणून काम करतो. आणि आता या कासपठाराची सुरुवात फुलांचा हंगाम सुरू झालेला आहे. आणि आता मिनिमम 48 किंवा 60 या प्रकारे जास्तीत जास्त फुलांचं प्रमाण सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये दुर्मिळ फुलं पण आलेली आहेत. आणि सगळ्या पर्यटकांनी यावे आणि या कासपठाराचा आनंद घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आता सध्याला तर आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आहेत. तसंच रान हळद आलेली आहे, चवर आलेला आहे, टोपली कारवीची पण आता सुरुवात झालेली आहे. आभाळी, नभाळी, कापरू अशा विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे. तसेच प्रकारे जे दुर्मिळ फुलं आहेत त्यांना पण आता सुरुवात झालेली आहे दुर्मिळ फुलांनाही. तसेच ॲरिकॉलन, सीतेचे आसरू, मिक्की माऊस, म्हणजे असे विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे. आणि यांनी सगळ्या पर्यटकांनी यावे आणि त्याचा आनंद घ्यावा हेच आमच्याकडून अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.